दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 जमा मुख्यमंत्र्यांची माहिती। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेतून 2,30,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 3000 रुपयांचा हप्ता जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। काही लोक म्हणत होते की आचारसंहितेपूर्वी या योजना बंद पाडू, आमची देण्याची वृत्ती आहे, आमचं सरकार लाडक्या बहिणींच्या मागे उभं राहणार सरकार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। खोडा घालणारे कोणीही येऊ द्या, ही लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे। आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात एका क्लिकवर जमा केले आहेत। आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे, हप्ते घेणारे सरकार नाही, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला। विरोधकांची तोंड आता काळी झाली आहेत। आशाताई भोसले यांनी देखील विरोधकांना चांगलीच चपराक दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। खोडा घालणारे कोणीही येऊ द्या, ही लाडकी बहीण योजना सुरूच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या योजनेच्या पैशातून अनेक लाडक्या बहिणींनी कुटुंबांसाठी औषधे खरेदी केली, काही घरात लागणाऱ्या वस्तू देखील खरेदी केल्या आहेत। अनेक बहिणींनी मला देखील चिठ्ठ्या पाठवल्या आहेत। योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। लाडकी बहीण योजनेत खोडा घालू नका असं माझं दृष्ट सावत्र भावांना सांगणं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। गरिबांच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेऊ नका असे देखील मुख्यमंत्री म्हणाले। अशाच प्रकारच्या सर्व सातारा जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी लोकवृत्त चॅनलच्या सर्व सोशल हँडल्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।